वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कस्टर्ड पावडर घरच्या घरी कसं तयार करायचं. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पिठी साखर एक वाटी, दोन वाट्या कॉर्नफ्लावर पावडर जे असं मार्केटमध्ये विकत मिळते असं पॅकेट मिळते कॉर्नफ्लावरचं, आणि लागणार आहे आपल्याला दूध पावडर. हे असं कुठलंही छोटं 10 रुपयाचं एक पॅकेट येते, कुठल्याही कंपनीचं चालेल असे एका पॅकेटमधलं एवढं दूध पावडर आहे. आणि कलर टाकायचा आपल्या आवडीप्रमाणे, कुठलाही पण नाही टाकला तरी चालेल, हे ऑप्शन आहे. आणि व्हॅनिला एसेन्स हे सुद्धा तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल, किंवा टाकलं तरी चालेल. तुमच्याकडे असं व्हॅनिला एसेन्स नसेल तर गुलाबजल असलं तरी चालेल, घरी केलेलं गुलाबजल असलं तरी एक चम्मच टाकून द्यायचं त्यामध्ये. सर्वप्रथम आता आपल्याला मिक्सरचं जार घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायची अर्धी वाटी साखर. ही एक वाटी साखर आहे, यामधली आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे. आणि हे 2 चमच कॉर्नफ्लावर पावडर आहे, ज्याला आपण आरारोट पावडर म्हणतो. आणि यामध्ये 2 चमच दूध पावडर टाकायचं आहे. आणि हा कलर आहे, कुठलाही कलर टाकला तरी चालेल, कलर नसेल पाहिजे असेल तर तसंही नुसतं काढून घ्यायचं. आणि आता आपल्याला या मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचं आहे असं, थोडं 1-2 गरके मारून. आता हे मिक्सरमधून आपण एकत्र मिक्स करून काढलेलं आहे, हे असं छान तयार झालेलं आहे पावडर. आपल्याला व्हॅनिला एसेन्सचे 2 ते 3 थेंब टाकायचे. आणि आता परत एकदम मिक्स करून मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरमधून दुसऱ्यांदा पण काढलेलं आहे, हे असं आपलं कस्टर्ड पावडर तयार झालेलं आहे. मी तुम्हाला बाऊलमध्ये काढून दाखवते. असं आपलं हे घरच्या घरी कस्टर्ड पावडर तयार झालेलं आहे. आपण जर मार्केटमधून विकत आणलं तर हे आपल्याला भरपूर महाग पडते, कमी पैशामध्ये आपल्याला खूप कमी साहित्य लागलेलं आहे, त्यामुळे घरी जर केलं तर आपल्याला खूप स्वस्त पडते. म्हणून असं घरी करून घ्यायचं. आणि आता आपल्याला याचा आईस्क्रीम तयार करायचं आहे, त्याची रेसिपी आता आपण बघू. हे कस्टर्ड पावडर आपण जे घरी तयार केलेलं आहे हे आपण आता भरणीमध्ये स्टोअर करून 1-2 महिने असं घरी वापरायला घेऊ शकतो. आणि असं हे भरून पॅक करून ठेवून द्यायचं आहे एअरटाईट डब्यामध्ये किंवा अशा भरणीमध्ये. असं आहे आपलं कस्टर्ड पावडर तयार झालेलं आहे, याला असं छान पॅक बंद करून आता स्टोअर करून ठेवून द्यायचं आहे. आणि आता मी तुम्हाला कुल्फीची रेसिपी सांगणार आहे. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला कस्टर्ड पावडरची कुल्फी सांगत आहे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे असं मोठ्या ग्लासने 1 ग्लास दूध, हे 1/2 लिटर दूध आहे. आणि हे फुल क्रीम दूध म्हणजेच कोरं दूध पाहिजे आहे. साय लागणार आहे आपल्याला 4 ते 5 चम्मच, कस्टर्ड पावडर आहे 4 ते 5 चम्मच, साखर आहे 5 ते 6 चम्मच, आणि क्रश केलेलं काजू बदाम पावडर आणि थोडी चारोळी घेतली आहे. आणि आपल्याला एसेन्स लागणार आहे, एसेन्स आणि काजू बदाम पावडर नसलं तरी चालेल, आवडीनुसार टाकायचं आहे. आणि आपल्याला कुल्फी करायसाठी असे यूज अँड थ्रोचे ग्लासेस लागणार आहे, किंवा स्टीलच्या काचेच्या ग्लासमध्ये टाकले तरी चालेल. गॅस चालू करायचा सगळ्यात पहिले, आणि हे दूध यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे. उकळलेलं दूध असलं तरी चालते, पण फुल क्रीम दूध पाहिजे. याला आता उकळी येऊ द्यायची आहे दुधाला. दूध असं हाय फ्लेमवर ठेवायचं आहे. आणि बघा याला आता उकळी येत आहे. यामध्ये आता पहिले साखर टाकून घ्यायची आहे, जाडे साखर आहे, पिठी साखर असली तरी चालेल. फ्लेम हायच ठेवायची आहे. आणि साखर विरघळू द्यायची आहे, पहिले साखरेचा पाकू द्यायचा याच्यात.
आणि त्यानंतर आपल्याला कस्टर्ड पावडर मध्ये थोडं दूध टाकायचं आहे. कस्टर्ड पावडर पहिले आपल्याला लिक्विड तयार करून घ्यायचं, त्यासाठी आपल्याला 4 ते 5 चमच असं दूध लागणार आहे. त्याच्यातलं घेतलं तरी चालेल किंवा दुसरं घेतलं तरी चालेल. आणि हे गरम नको, थंडच हवं. आणि याच्यात मिक्स करायचं आहे. गरम जर घेतलं तर याच्यात थोड्या बारीक बारीक गिठळ्या वगैरे होतील, त्यामुळे थंड दूध पाणी काही पण चालेल. आणि हे आता मिक्स करून घ्यायचं. दूध टाकून असं छान लिक्विड तयार करून घ्यायचं घट्टसर. घट्टसर असं लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. आणि या गरम दुधामध्ये आता सोडायचं आहे. दूध जर पातळ असेल तर थोडं घट्ट होऊ द्या. आणि त्यानंतर यामध्ये असं लिक्विड टाका. हे आपण कस्टर्ड पावडरचं केलेलं व्हिनेगर फ्लेवरच आहे, त्यामुळे पिवळ्या कलरचं येणं छान. आणि असं पटापट घोटायचं आहे टाकून. थोडं मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे. आता हे फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आहे. एकदम फास्ट जर केलं तर एकदम घट्टही होऊन जाईल. असं थोडं थोडं घट्ट येईल, त्यामुळे एक सारखं फिरवायचं आपल्याला हळूहळू छान मिक्स झाल्यावर. असं हे 2 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे. कस्टर्डचं लिक्विड टाकल्यानंतर असं हे घट्ट येत आहे. टेम कमी जास्त केले तरी चालेल. थोडी 2 ते 3 मिनिटं असं होऊ द्यायचं आहे छान. आणि बरंच घट्ट आलं पाहिजे हे. बस आता होतच आलेलं आहे. असं छान घट्ट सर होत आलेलं आहे. बस थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि नंतर फ्लेम बंद करायची. एकसारखं घोटत राहायचं, नाहीतरी बुडात लागते. आणि हे आता आपलं असं लिक्विड छान तयार झालेलं आहे. घट्ट एवढं घट्ट पाहिजे आहे कुल्फीसाठी, नाहीतर ती कुल्फी लवकर जमणार नाही. आणि आता हे फ्लेम ऑफ करून द्यायची आहे गॅसची. आणि आता हे थंड होऊ द्यायचं आहे, रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे. आपल्या कुल्फीचं सारण हे असं छान घट्ट आलेलं आहे. आणि असंच पाहिजे आहे, त्यापेक्षा पातळ असलं तर कुल्फी लवकर जमणार नाही. आणि आता हे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. असं मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे. जारमध्ये आपण हे कस्टर्डचं लिक्विड टाकलेलं आहे तयार झालेलं पॅनमधलं. आणि ही साय ही थंडगार पाहिजे आपल्याला, अशी थंडगार साय याच्यामध्ये टाकायची आहे मोठ्या चमचने 1 चमच. आणि आता हे मिक्सरमध्ये सर्व एकत्र फिरून घ्यायचं आहे. हे असं आपलं छान लिक्विड असं घट्टसं तयार झालेलं आहे. यामध्ये आता आवडीनुसार आपण 4 ओळी काजू बदामचे काप टाकणार आहे असे. आणि थोडे वरून टाकायचे ठेवले आहे. आणि इसेन्स टाकायचं आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा फिरून घ्यायचं आहे मिक्सरवर. हे असे आता या जारमधलं लिक्विड आता या यूज अँड थ्रोच्या चहाच्या ग्लासमध्ये असे टाकलेले आहे. आणि हे असे भरून घ्यायचे आहे. असे छान फुल भरून घ्यायचे थोडं कमी, कारण आपल्याला याच्यावर ॲल्युमिनियमची फॉईल लावायची आहे. असे ॲल्युमिनियमची फॉईल घ्यायची आहे छोटी छोटी कापून. आणि असे याच्यावर ठेवायची आहे. असे एअर पॅक असं झालं पाहिजे, याच्यातनं हवा नाही गेली पाहिजे. पॅक बंद करायची आहे असे. आणि यावर असं रबर लावून घ्यायचं आहे. असे सर्व तयार करून घ्यायचे. असे छान फिटचं लावून घ्यायचे. वरून असे ॲल्युमिनियमचे फॉईल लावायचे आहे, किंवा मग तुमच्याकडे फॉईल नसतील तर पॉलिथिन साधे कुठलेही पॉलिथिन चौकोनी करून असे लावून असं रबर पॅक करायचे. नाहीतर याच्यावर असं बर्फ जमावेल आईस्क्रीमवर आणि आपलं आईस्क्रीम असं व्यवस्थित जमणार नाही. आणि त्याला पाणी सुटेल आणि ते कुल्फी थोडीशी विरघळून जाईल. त्यामुळे असे काहीतरी पॉलिथिन किंवा ॲल्युमिनियम असं 2 पैकी 1 लावायचं. आणि हे फ्रीजमध्ये आता 4 ते 5 तास सेट करायसाठी ठेवून द्यायचे. याच्यात जर तुम्हाला स्टिक टाकायची असेल तर 2 तासांनी पण टाकू शकता फ्रीजमधून, फ्रीजरमधून काढून. नाहीतर मग आताही टाकल्या तरी चालेल. अशी मी पहिली स्टिक अशी टाकली याच्यामध्ये काढी आहे ही कुल्फीची. आणि ही दुसरी पण अशी मध्येच अद्धर टाकायची आहे व्यवस्थित. अशी खोचून द्यायची. आणि हे फ्रीजरमध्ये 8 तासात तयार होईल. किंवा मग काचेच्या आणि स्टीलच्या जर ग्लासमध्ये ठेवलं तर थोडा वेळ लागेल. आधीच्या रेसिपीमधले कुल्फीचं जे सारण आहे ते या 2
यूज एंड थ्रूच्या ग्लासमध्ये असं भरून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला दुसऱ्या कलरची लेअर टाकायची आहे त्याच्यामध्ये कुल्फी. तर ते दुसरं सारण याच्यानंतर टाकायचं आहे. फक्त 2 ते 3 तास पहिले फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचे, त्याच्यानंतर दुसरा फ्लेवर टाकायचा आहे. 2 तासानंतर आपली ही अशी आधी फ्रीजरमध्ये ठेवलेली 2 कलरची जी कुल्फी करायची आहे ती अशी सेट होऊ द्यायची आहे. हे बघा अशी झाली याच्या. आता याच्यावर आपल्याला दुसरा कलर टाकायचा आहे करून, आणि ते आपण साईपासून आता तयार करून दुसऱ्या याच्यावर कुल्फीचं सारण टाकणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आणि दुसऱ्या सारणासाठी आपल्याला लागणार आहे दुसरी कलरची कुल्फी करायसाठी 1/2 वाटी साय आहे ही, थोडी जास्ती असली तरी चालेल. थोडं दूध आहे किंचित 3-4 चम्मच, पिठी साखर आहे 3 चम्मच, थोडं फूड कलर आहे हा ग्रीन कलरचा, आणि काजू बदाम आणि चारोळी आहे, व्हॅनिलाइसेस आणि 2 चम्मच दूध पावडर. ही 1/2 वाटीपेक्षा थोडी जास्त साय आहे ही. यामध्ये असं थोडं दूध टाकायचं 3 ते 4 चम्मच, आणि पिठी साखर टाकायची आहे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं एकजीव झालं पाहिजे असं, आणि पिठी साखर अशी मिक्स करून घेतली आहे. फक्त दोनच असं फिरून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचं फक्त. साय ताजी घ्यायची आहे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. दूध पावडर असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याच्यामध्ये आता काजू बदामचे काप आणि चारोळी टाकून घ्यायची, असं छान घुटून घ्यायचं आहे. आणि थोडं असं फूड कलर टाकायचं आहे, थोडा फेंट असला पाहिजे, एकदम डार्क नको. आणि हा आता तयार केलेलं सारण याच्यामध्ये टाकायचं आहे, असं फुल भरून द्यायचं आहे. आणि दुसऱ्याच्यात पण असं टाकून घ्यायचं आहे. आणि हे दुसरं लिक्विड असं घट्ट असल्यामुळे पटकन सेट होईल, आणि हे 2 ते 3 तासात आता कुल्फी तयार होईल. असं हे पॉलिथिन घ्यायचं आहे, आणि याला असे रबर लावून फ्रीजरमध्ये 2 ते 3 तास सेट करायला ठेवून द्यायचं आहे. तर आपली ही अशी कुल्फी आता कशी तयार झाली ती आपण बघू काढून. हे बघा अशी छान अशी सेट झालेली कुल्फी आहे ही. आता हे असं कैचीने याला थोडंसं असं कट करायचं, आणि नंतर हे असं काढून घ्यायचं. अशी ही कुल्फी तयार झालेली आहे आपली, छान क्रीमी क्रीमी अशी. आणि याला पण असं कट करून घेऊ. दुसऱ्या कुल्फी तयार झालेली आहे, जी पहिले केली होती एकाच कलरची ती. आता आपण जी 2 कलरची कुल्फी केली होती तशी काढून बघायची आहे. याला आपण असं साईडने कट करायचं आहे, आणि ही अशी काढून घ्यायची आहे. दुसरी पण आपली अशी कुल्फी छान तयार झालेली आहे. आणि आता ही याच्यावर थोडेसे काजू बदामचे काप टाकून घ्यायचे. अशी आपली छान क्रीमी क्रीमी मलाई अशा आपल्या कुल्फ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल कुल्फीची तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.